शुक्रवार पेठेतील श्रद्धानंद तालीम परिसरातील बच्चे कंपनींनी शुक्रवार पेठचा लाल किल्ला हा किल्ला उभारून सर्वांचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. या निमित्तानं बच्चे कंपनींमध्ये मोठ्या उत्साहाचं वातावरण दिसून आलं. दीपावली सुट्टी अन किल्ले बांधणी हे एक समीकरण बनलेलं आहे. दीपावली सुट्टीची प्रत्येक जण आतुरतेनं वाट पाहतो, त्यातल्या त्यात बाल गोपाळ तर अत्यंत उत्सुकतेनं दीपावली सुट्टीची वाट पाहत असतात. नवीन कपडे, खमंग फराळ, फटाक्यांची मनसोक्ता आतषबाजी अन सोबतीला किल्ले बांधण्याची अनोखी मजा. खरं तर दीपावली सुट्टी पडण्यापूर्वीच किल्ले बांधणीचं प्लॅनिंग हे सुरू होतं आणि सुट्ट्या सुरू झाल्या की लगेचच किल्ले बांधणीला सुरुवात होते आणि मग प्रत्येक जणच स्वतःला यात हरवून जातो, विसरून जातो. सोलापूर शहर परिसरात दीपावली सुट्टीत ठिकठिकाणी बालगोपाळांनी किल्ले उभारले. दरम्यान शुक्रवार पेठेतील श्रद्धानंद तालीम परिसरातील बालमंडळींनी शुक्रवार पेठचा लाल किल्ला उभारून सर्वांचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. विनायक फुलारी, मंजुनाथ स्वामी, अनिकेत दीक्षित, शंकर तोळनुरे, समर्थ दीक्षित, कार्तिक स्वामी, ओंकार मेलगिरी या बालमंडळींनी हा लाल किल्ला साकारला असून 4 ते 5 वर्षापासून ही सर्व बालमंडळी एकत्रित किल्ले बांधणीवर भर देत आहेत. दरवर्षी वेगळी संकल्पना घेऊन किल्ले बांधणीवर भर दिला जातो. यंदा शुक्रवार पेठचा लाल किल्ला ही संकल्पना घेऊन या बालगोपाळांनी नियोजनावर भर दिला आणि पाहता पाहता हा लाल किल्ला साकारला. या किल्ल्यात अनेक वैशिष्ट्यपूर्ण गोष्टींचा समावेश असून सुंदर अशी रोषणाई देखील किल्ल्याला करण्यात आल्यानं हा किल्ला सर्वांचंच लक्ष वेधून घेतोय. दरम्यान लाल माती तसंच शेतातील मातीचा वापर करून या किल्ल्याची उभारणी करण्यात आली. 15 दिवस आधीच याची तयारी सुरू करण्यात आली. सर्वांची यासाठी मदत मिळाली. हा किल्ला साकारताना मनाला वेगळा असा आनंद मिळाला असं विनायक फुलारी तसंच मंजुनाथ स्वामी यांनी सांगितलं. दरवर्षी करता किल्ला 15 दिवस झाले आम्ही किल्ला करायला. सर्वजण विनायक फुलारी, शंकर तोळनुरे, अनिकेत दीक्षित आणि समर्थ दीक्षित. आमची पूर्ण माती सॉफ्ट आहे. आम्ही माती वेगळीकडनं मागवून घेऊ. फक्त त्याला सॉफ्ट केली आहे माती वेगळीकडनं मागवून आणि मग त्याचा किल्ला केला आहे पूर्ण लाल माती. दिवाळीच्या सुट्टीत सर्वजण किल्ले बांधावे, त्याचा नीट चांगला उपयोग करावा व माती कुठलेही झाडं तोडून आणून. बालगोपाळांनी दीपावली सुट्टीत आवर्जून किल्ले बांधले पाहिजेत असं देखील ते म्हणतात. बालगोपाळांचा हा शुक्रवार पेठचा लाल किल्ला पाहताना मोठ्या मंडळींना देखील निश्चितच मनापासून आनंद मिळत असून मुलांच्या या कलाकृतीचं संकल्पनेचं मनापासून कौतुक करताना त्यांना ते प्रोत्साहन देखील देत आहेत. सायंकाळच्या सत्रात पणत्यांच्या प्रकाशानं आणि विद्युत रोषणाईमुळे हा लाल किल्ला अगदी उजळून निघतोय.